माझ्या पकिटात एकूण 76 रुपये आहे, पकिटामध्ये 76 रुपये, यामध्ये काही नाणी 5 रुपयाची आहे तर काही नाणी 2 रुपयाची आहे, काही नाणी 5, म्हणजे 2 प्रकारची नाणी आहेत, 5 आणि 2, एकूण नाणी 23 आहे, 2 इंची 20 किती होते, 23 होते। तर 23 नाणी जर असतील तर पुढील पैकी योग्य विधान कोणते? अचूक पर्याय असलेले 2 पर्याय निवडायचे आहेत। पहा, 2 रुपयाचे नाण्याच्या स्वरूपामध्ये 26 रुपये आहे आणि 5 रुपयाची 13 नाणी आहे। मग तिसरा पर्याय आहे 2 रुपयाची 10 नाणी आहे आणि चौथा पर्याय आहे 5 रुपयाच्या म्हणजे स्वरूपामध्ये 50 रुपये आहे, आणि स्वरूपामध्ये 50 रुपये आहे। तर आता यामध्ये आपण 5 रुपयाची नाणी जी आहे एक्स मानू, आणि 2 रुपयाची नाणी वाय। आता उदाहरण पहा, 5 रुपयाची आणि 2 रुपयाची एकूण नाणी किती आहे, 23 आहे। मग 5 रुपयाची नाणी आपण काय मानलेली आहे, एक्स मानलेली आहे, आणि 2 रुपयाची नाणी वाय मानलेली आहे, आणि एकूण किती आहे तुमचे, 23 आहे। 5 रुपयाची आणि 2 रुपयाची एकूण नाणी किती आहे, 23 आहे। मग आता आपल्याला या ठिकाणी एकूण नाणी 23 जर असतील तर योग्य पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे। पहा, तर आता 5 रुपये आणि 2 रुपये, 5 रुपयाची किती नाणी आपल्याला आणि 2 रुपयाची नाणी, तर 5 या ठिकाणी हे समीकरण जे आहे याला पहिलं समीकरण म्हणा, दुसरं समीकरण येईल 5x + 2y बरोबर किती आहे, 4। 5x + 2y बरोबर 76 हे आलं दुसरं समीकरण। आता या ठिकाणी या समीकरणामधून एक या समीकरणाला 2 या समीकरणामधून वजा करायचे, 2 या समीकरणाला दोन्ही बाजूला 2 ने गुणायचे। मग हे कसं येईल पहा, 2x + 2y बरोबर 3 × 2 गुणल्यानंतर 46 हे समीकरण याच्यातून वजा करायचं आहे। मग आपल्याला या ठिकाणी वजा केल्यानंतर 5x + 2x गेले, 3x आले, 2y + 2y गेले, 0 आलं बरोबर 76 गेले, 30 आले। मग त्या ठिकाणी एक्स बरोबर 30 / 3 × 3 = 30 म्हणजे एक्स ही काय आली, आपण काय म्हणलेली आहे, 5 रुपयाच्या नाण्याची संख्या एक्स मानलेली आहे आणि 2 रुपयाच्या नाण्याची संख्या वाय मानलेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी 5 रुपयाच्या नाण्याच्या रूपामध्ये म्हणजे पहिला जो पर्याय आहे उत्तराचा तो 5 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 50 रुपये, 5 × 10 = 50। मग आता या ठिकाणी माझ्या पाकिटात एकूण 76 रुपये आहे, मग 76 रुपये आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण 50 आले, आणि मग आपल्याला या ठिकाणी 76 + 50 करावं लागेल,
76 वजा 50 बरोबर 26 म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय जो आहे तो 26 त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपामध्ये 26 रुपये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. असे दोन्ही पर्याय 1 आणि 4 हे त्याचे उत्तर आहे.